उत्तर प्रदेशातील मथुरा या जिल्ह्यामध्ये वृंदावन हे शहर आहे. वृंदावन ही नगरी आहे आणि ही नगरी मंदिरांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. वृंदावन या शहरामध्ये या नगरामध्ये एकाहून एक सुंदर देखणी अशी मंदिरं आहेत. त्यातीलच हे अतिशय सुंदर असलेलं प्रेम मंदिर श्रीकृष्ण व राधा यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हे मंदिर ओळखलं जातं. जगद्गुरु कृपालूजी महाराज यांनी 14 जानेवारी 2001 या दिवशी या मंदिराची पायाभरणी केली आणि हे मंदिर पूर्ण होण्यासाठी जवळपास 11 वर्षांचा कालावधी लागला. बाहेरून तुम्हाला या मंदिराचा व्ह्यू मी दाखवतो आहे. हे मंदिर पाहत असतानाच जी काही मी माहिती सांगणार आहे ती देखील तुम्ही ऐका. हे मंदिर संपूर्णतः 54 एकर जागेमध्ये पसरलेलं आहे आणि हे मंदिर उभारण्यासाठी याचा जवळपास खर्च 100 कोटीच्या आसपास आलेला आहे. श्रीकृष्ण व राधा यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये खूप सुंदर सुंदर देखावे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. त्यातील हा एक देखावा आहे जो आपल्याला यमुना नदीतील कालिया मर्दनचा देखावा आहे. जगद्गुरु कृपालूजी महाराज यांनी 14 जानेवारी 2001 रोजी पायाभरणी केली आणि हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर जवळपास 25 फेब्रुवारी 2012 रोजी हे मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. हिंदूंचं हे मंदिर आहे परंतु हे मंदिर सर्वांसाठी खुले आहे. सर्व जाती धर्मातील लोक हे मंदिर पाहण्यासाठी येत असतात. हे मंदिर इतकं सुंदर आहे की हे मंदिर पाहण्यासाठी आपल्या भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक या मंदिरात येत असतात. हे मंदिर पहाटे 5:30 उघडले जाते आणि रात्री 8:30 हे मंदिर बंद केले जाते. या मंदिराचं संपूर्णतः बांधकाम पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये झालेलं आहे. असे खूप खूप सुंदर देखावे आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे. मी दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही. हे पहा प्रेम मंदिर, खूप देखणं असं हे मंदिर आहे. संपूर्णतः संगमरवरी दगडामध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. या मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी जवळपास 1000 हून जास्त कारागिरांचा हातभार याला लागलेला आहे. हे मंदिर पाहण्यासाठी खूप गर्दी होत असते. दररोज लोक हे मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. एक आकर्षणाचं केंद्र हे मंदिर बनलेलं आहे सर्वांच्या. तुम्ही पाहू शकता किती कोरीव बांधकाम या मंदिराचं आहे आणि किती सुंदर असा हा कळस आहे दिसतो आपल्याला. याने हे मंदिर प्रेम मंदिर. विशेष म्हणजे हे मंदिर पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तिकीट नाही, फी नाही. सर्वांसाठी खुलं असणारं हे मंदिर आहे प्रेम मंदिर, जे पाहण्यासाठी सर्व दूरहून लोक येत असतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरपूर लोक हे मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणी वृंदावन येथे आलेले आहेत. वृंदावन नगरी म्हणजेच मंदिरांची नगरी असा नावलौकिक या वृंदावन नगरीचा आहे. मी चारी बाजूंनी हे मंदिर आपल्याला दाखवत आहे. शक्यतो आपण जर वृंदावन येथे हे मंदिर पाहण्यासाठी आलात तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की हे मंदिर आपण पाहण्यासाठी शक्यतो सायंकाळी यावं.
कारण सायंकाळचा नजारा या मंदिराचा खूप सुंदर असतो। अगदी थोड्या वेळात आपल्याला दिसेल जसजसा अंधार पडेल तसतसे हे मंदिर आणखी खुलून निघतं आणि याची शोभा आणखीनच वाढते। अगदी 2 मिनिटात तुम्हाला समजेल की सायंकाळी या मंदिराचं दर्शन कशा प्रकारे आपल्याला होऊ शकतं आणि मी का आपल्याला सायंकाळीच मंदिर पाहण्यासाठी या असं मी सांगतो आहे याचं देखील आपल्याला लक्षात येईल। या मंदिर परिसरामध्ये श्रीकृष्णांनी केलेल्या लीला त्यांचा देखावा देखील या ठिकाणी ठिकठिकाणी आहे। पहा सर्व बाजूंनी हे मंदिर कसे दिसते आहे मी आपल्याला दाखवत आहे। अगदी इथं बघूनच आपल्या डोळ्याचे पारणे फिटेल याची मला खात्री आहे। खूप सुंदर असे हे मंदिर आहे। खरोखर आपण हे मंदिर पाहण्यासाठी आलंच पाहिजे असं मला तरी वाटतं। या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपले डोळे नक्कीच विस्फारले जातात आणि मन तृप्त होतं, मनाला एक समाधान मिळतं आणि मन प्रसन्न होतं। पहा गोपाल कृष्ण याचा देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। असे देखावे ठिकठिकाणी या मंदिराच्या परिसरात उभारण्यात आलेले आहेत। हा मंदिराचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता। अगदी क्लोज करून मी तुम्हाला दाखवत आहे। ही आहे राखी काढलेली आहे। आम्ही रक्षाबंधनच्या पिरियडमध्ये इथं आलेलो होतो त्यामुळं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी राखी काढलेली आहे, फुलांची राखी। आणि ही आहे रासलीला। रासलीलेचा देखावा या ठिकाणी आहे आणि खूप सुंदर असा हा देखावा आहे। जिवंत मूर्त्या असल्यासारखं आपल्याला इथे भास होतो, इतकं सुंदर हा देखावा आहे। हलता देखावा आहे, तुम्ही पाहू शकता रासलीला। गोपिका आणि श्रीकृष्ण यांची सर्व प्रसिद्ध असलेली ही रासलीला आहे। असे आणखी काही देखावे च्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आणखी एक सुंदर असा देखावा आहे श्रीकृष्ण यांचा, तुम्ही पाहू शकता मनमोहक अशी ही मूर्ती आहे श्रीकृष्णांची। आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणखीन एक देखावा आहे, खूप लांब आहे, मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये सर्वत्र खूप स्वच्छता आहे, त्याचबरोबर हिरवळ आहे आणि देखावे खूप सुंदर सुंदर देखावे आहेत। या ठिकाणी पहा आणखी एक देखावा मी तुम्हाला दाखवतो आहे झूम करून। अगदी जिवंत देखावे असल्यासारखे आपल्याला या ठिकाणी भास होऊ शकतो, इतके सुंदर देखावे आहेत। आणि आता हळूहळू अंधार पडू लागलेला आहे आणि यानंतर जो नजारा तुम्ही पाहणार आहात या प्रेम मंदिराचा, तो पाहिल्यानंतर तुमचं मन नक्कीच तृप्त होणार आहे। पाहू शकता तुम्ही पहिला नजारा या मंदिराचा, प्रेम मंदिराचा। थोडासा अंधार पडू लागलेला आहे आणि आता दिवे लागलेले आहेत, लाईट्स लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणखी खूप सुंदर सुंदर आपल्याला इफेक्ट, लाईट्सचे इफेक्ट पाहायला मिळणार आहेत। हा पहा आणखीन एक इफेक्ट। असं मंदिर पाहिल्यानंतर तुमचं मन नक्की नक्की प्रसन्न होतं, डोळे तृप्त होतात आणि आवर्जून हे प्रेम मंदिर या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे तर प्रत्यक्ष पाहायला तुम्हाला किती छान वाटेल। पहा ही रासलीला आहे। लाईट्स नव्हत्या तेव्हा कसं दिसत होतं आणि आता लाईट्स आहेत तेव्हा या रासलीला किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर असं हे मंदिर सायंकाळी आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की आपण जर कधी वृंदावनला आलात हे मंदिर पाहण्यासाठी, प्रेम मंदिर पाहण्यासाठी, तर शक्यतो सायंकाळच्या वेळी या। असं सुंदर मंदिर, असं देखणं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल आणि आपलं मन नक्कीच प्रसन्न होऊन जाईल। तुम्ही पाहू शकता लोकांची खूप गर्दी आहे हे मंदिर पाहण्यासाठी, खूप लोक येतात प्रेम मंदिर पाहण्यासाठी। आणि या मंदिराच्या आता समोरचा व्ह्यू, समोरून हे मंदिर कसं दिसतंय हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे। लोक येत आहेत, जात आहेत,
जवळपास 54 एकराचा परिसर या मंदिराचा आहे आणि हे संपूर्ण मंदिर पाहण्यासाठी आपल्याला जवळपास 2 तास लागतात। हे संपूर्ण मंदिर पाहण्यासाठी 2 तासाच्या वर कालावधी आपल्याला लागतो। आणि हे एक तुम्हाला मी दाखवत आहे गोवर्धन पालक, गोवर्धन पर्वत हा देखावा या ठिकाणी केलेला आहे। तुम्ही पाहू शकता फार सुंदर असा हा देखावा आहे। मंदिर पाहून जाताना हा शेवटचा देखावा आहे आणि अगदी जिवंत अगदी सुंदर असा हा देखावा आहे। तुम्ही पाहू शकताय, पहा मी तुम्हाला दाखवत आहे गोवर्धन पर्वत ज्यावेळेस श्रीकृष्णाने उचलेल तो करंगळीवरती त्याचा हा देखावा आहे। वरून पाऊस पडत आहे आणि गावकरी त्या पर्वताच्या खाली थांबलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर निर्मिती केलेली आहे या मंदिराची। आणि मी तुम्हाला या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही मथुरेला याल त्यावेळेस नक्कीच हे प्रेम मंदिर पाहण्यासाठी या, सुंदर समोरून पहा प्रेम मंदिर कसे दिसते आहे। ते खूप सुंदर खूप देखणं असे मंदिर आहे, भव्य आणि दिव्य आहे। मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की आपण नक्की या प्रेम मंदिराला भेट द्या। नक्कीच तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं समाधान मिळेल, तुमचे डोळे तृप्त होतील। त्यामुळं मी आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आपण नक्की वृंदावन या ठिकाणी येऊन हे प्रेम मंदिर पहा। धन्यवाद।